रहता कुटका भंडार रहता भड़का बोल चाललो आहे तुला सोडून हा जेजुरीगड सोडून. हो असं कसं म्हणता तुम्ही? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. विध्वंस करून टाकेल मी. विध्वंस करून टाकेल. मी तुझ्याकडे येला निघालो आहे. बनू मी तुझ्याकडे येला निघालो आहे. मला भास झाला का खरंच देवाचा आवाज आला. खरंच देव माझ्याकडे यायला निघालं का काय? बंधू हे काय चालले आहे? देवी आपण बंधू हे मला सोडून हा जेजुरी गड सोडून निघाले आहे. मी यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण हे निघाले आहेत. मी आजवर तुमच्याकडे काही मागितले नाही. आज पहिल्यांदा मागते आहे. नाही म्हणू नका. देवी
भगिनीसाठी जे करणं आहे ते यथाशक्ती करेन. सांगा काय करू? काही करून यांना थांबवा. हे गेले तर मी कसं जगू? आणि हे कुठे चालले आहेत हे मला नाही ठाऊक. 12 वर्षांसाठी हे चालले आहे, इतके वर्ष मी यांच्याशिवाय कशी राहू? बंधो तुम्ही यांना थांबवा ना. देवी मी त्यांना नाही थांबू शकत. देवा गडावर भी माणसांची गर्दी होत चालली आहे, आम्हाला कळलं आहे. देवा तुम्ही आम्हाला सोडून तो गड सोडून चाललाय सर. होय देवा, दिस उजडल्यापासून मावळे पातूर मी ह्या गडावरती असतोय. आज पातूर तुमची सेवा करत आलोय देवा, पर आता तुम्हीच गडावरती नाही म्हणल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं? देवा देवा आम्हाला सोडून जाऊ नका. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. थोडप्पा थोडप्पा सावरा स्वतःला. मी इथे नसलो तरी तुमच्यावर या राज्यकारभाराचे खूप मोठे दायित्व आहे. इथल्या लोकांची सेवा करण्यात कुठलाही खंड पडणार नाही हे पहा. तुमची समजून काम करतोय, रोज तुमच्यानी जेवाया वाढतोय. तुमच्यानी काय हवं नको समजा मीच बघतोय. आता तुम्ही इथून निघून गेल्यावर आम्ही आता जगायचं तरी कस? देवा गणोबा गणोबा तुम्ही माझं नाही ऐकलं तर मी तुमच्या संग येणार. गणोबा इतके दिवस माझी सेवा केली, आता लोकांची काळजी घ्या. शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही नाही म्हणत आहात. देवाच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द झेलून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी इकडचं जग तिकडे करणारे प्रधानजी मला नाही म्हणतात का? मी तुमची भगिनी आहे म्हणून कि मी एक स्त्री आहे म्हणून? ती तुम्ही पण को
कोणत्या तरी वचनात गुंतला आहात. देवी, आपण आधी श्री खंडेरायांना अल्पावधीसाठी जरी थांबू शकलो तरी काही मार्ग काढता येईल. बंधो, तुम्ही सांगा, मी त्यासाठी काय करू. श्री खंडेराय कुठल्याही क्षणी गड उतरायला सुरुवात करतील. जर ते गड उतरण्याच्या आधी आपण त्यांच्या समोर अपशकून ठेवलात तर ते अल्पावधीसाठी मागे फिरतील. एकदा ते थांबले कि मग पुढे आपल्याला ठरवता येईल काय करायचं ते. मला कळलं आहे मला काय करायचंय. लतिका, मला तुला एक महत्त्वाचे काम सांगायचे आहे. हे गड सोडून चालले आहेत. हे गड उतरण्याच्या आत आपल्याला त्यांच्या समोर एक अपशकून ठेवायचं आहे. काय करू सांग. लतिका, तीन मुलींना तीन अपशकून दे. एकीच्या हातात लाकडाची मुळी दे, दुसरीच्या हातात पाणीनं भरलेली मोकळी घागर दे आणि तिसरीच्या हातात गोऱ्यांची पाटी दे. हे एकदा थांबले ना की मग बघू काय करायचं. जा 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 लवकर, न विसरता कर. हो जा जा. आपल्याला माळसाने सांगितलेलं काम करायचं. सगळ्यांनी नीट लक्ष देऊ नये का. तुझ्या हातात लाकडाची मोळी ठेव आणि तुझ्याकडे रिकामी घागर. नीट लक्ष देऊ नये. तुझ्याकडे शेणाच्या गौऱ्या. सगळ्यांना नीट समजलंय. चला निघा आता. सारीपाटाच्या खेळात मी हारलो आणि दिलेल्या वचनाप्रमाणे सर्व स्वाधीन करून मी इथून चाललो आहे. माझी अर्धांगिनी श्री म्हाळसादेवी यांनी मला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले पण दिलेला शब्द मला पाळायलाच हवा.
यानंतर प्रजेचे दायित्व श्री म्हाळसादेवी यांच्यावर असेल। त्या उत्तम प्रशासक आहे, न्यायशास्त्रात त्या प्रवीण आहे। माझ्या अनुपस्थिती राजाचा कारभार त्या उत्तम रीत्या पार पाडतील याची मला खात्री आहे। त्यात तुमचे सहाय्य देखील अत्यंत मोलाचे आहे। लोको हो, ये तो मी सदानंदाचा म्हाळसा, तू बस बस आधी बस शांत। तू सांगितल्याप्रमाणे मी सगळी व्यवस्था केली आहे, तू काही काळजी करू नकोस। अपशकुन घडला आणि ते थांबले तर काहीतरी मार्ग काढता येईल असं प्रधानजी म्हणाले। पण तू विचार केला आहेस का काय करायचं आहे ते? मला काही कळत नाही अगं, मी काय करू? त्यांना मी परोपरी समजवलं तरी ते थांबले नाही। ते कसे थांबतील? अपशकून ठेवताना काही चूक तर होणार नाही ना? मुळीच नाही। तू सांगितल्याप्रमाणे मी सेविकांना तयार करून पाठवले आहे, त्या त्यांचं काम चोख करतील। हे एकदा थांबले की असं काहीतरी कारण शोधू की ते पुढे जाऊ शकणार नाही। थांबा देवा, प्रधानजी काय झाले? देवा अपशकुन झाला आहे, संकेत शुभ नाहीत। तीन स्त्रिया, लाकडाची मुळी, एक गोऱ्यांची पाटी आणि पाण्याची मोकळी घागर घेऊन तुम्हाला आडव्या गेल्या आहेत। असं पुढे जाता येणार नाही देवा। कुठे? देवा मला ठाऊक होत तुम्हाला थांबवणं एवढं सोपं नाही, पण बंधू या नात्यानं माझं कर्तव्य मी पार पाडले। देवा आमच्या हातून पाप घडलं,
देवांचा उद्धार करा. तुमचे उर्वरित आयुष्य उपासनेत व्यतीत करा, भक्तीत व्यतीत करा. भविष्यात माझ्या पूजेसाठी ह्याच वस्तूंचा उपयोग केला जाईल.